देशातील चित्रपट निर्मितीचं मुख्य केंद्र मुंबई आणि सांस्कृतिक केंद्र महाराष्ट्रच राहील त्यासाठी कलाकारांना आवश्यक सर्व सुविधा शासन उपलब्ध करून देईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली बालगंधर्व रंगमंदिरात नाट्यगृह पुन्हा सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित रंगभूमी पूजन आणि तिसरी घंटा वाजवून झालेल्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे पूजा पवार जयमाला इनामदार सुरेश विश्वकर्मा गिरीश परदेशी प्रशांत जगताप लक्ष्मीकांत खाबिया आदी उपस्थित होते यावेळी पवार म्हणाले की कोल्हापूर आणि मुंबई इथल्या चित्रनगरीत उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे चित्रपट आणि नाट्यगृहांकरता आवश्यक असलेल्या विविध परवानग्या देण्यासाठी एक खिडकी सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार करण्यात येत आहे एकोणीस महिने नाट्यगृह बंद राहिल्यानं कलावंतांना येणाऱ्या अडीअडचणी दूर करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे दिवाळीनंतर परिस्थितीत अधिक सुधारणा झाल्यास नाट्यगृहात शंभर टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात येणार आहे कोरोनामुळं सांस्कृतिक आणि कलाक्षेत्रातील विविध कलाकारांचं झालेलं नुकसान लक्षात घेता त्यांना आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळानं घेतला आहे एकल कलावंतांना पाच हजार आणि प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील संस्थांना पन्नास ते सत्तर हजार रुपये याप्रमाणे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे त्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावरील समितीद्वारे एकल कलावंतांची निवड करण्यात येणार आहे या संदर्भात अडचणी आल्यास त्या प्राधान्यानं सोडवण्यात येतील थी